जुने आठवणी जागे झाले नाही? तुमची दोघांची दुपारची शाळा असायची, तेव्हा असे जेवायला बसायचं तुम्ही आणि साकेत अखंड बडबड करत असायचा. आता मात्र गप्प आहे. मीरा, खीर कशी झाली ते बघ ना. मुद्दाम तुझ्या आवडीची दुधीची खीर केली आहे आणि बटाट्याची भाजी. खूप छान झाली. आणि साकेतच्या आवडीची दाल फ्राय खा रे. अगं मी करणारच होते पण तू करूच नाही दिलंस मला काही. अग करशील की मीरा, तू कुठे लांब जाणार आहेस का? इथे जवळच तर आहेस शेजारी. मनात येईल तेव्हा यायचं आणि हवं ते करायचं. हो ना साखे? हो. मीरा, तुला काही बोलायचं आहे का बाळा? तसं विशेष काही नाही, फक्त एवढंच सांगायचं होतं की आधी मला तुमचा निर्णय पटला नव्हता, पण नंतर मी सगळ्यांच्याच दृष्टिकोनातून विचार केला आणि मला असं जाणवलं की हे योग्यच आहे. आणि लांब कुठे जाणार आहे मी, इथेच आहे की शेजारी. रोज भेटत जाईन तुम्हाला. तेच ना, तेच म्हणलं मी साकेतला. चल जेवायला सुरुवात कर. नाही, शेजारी नसणार आहे मी, खूप लांब जाणार आहे मी तुम्हा सगळ्यांना सोडून. आदित्यला डिनरला बोलावल्यामुळे हिरा अपसेट आहे, पण परिस्थिती जास्तीत जास्त नॉर्मल करण्यासाठी हीच मेथड वापरणं गरजेचं आहे. हा सगळा गुंता मलाच सोडवायला हवाय आणि हळूहळू सगळ्यांच्या मनावरचा ताण हलका करायला हवा. आदित्य खूप सेन्सिटिव्ह आहे आणि तसं बघायला गेलं तर या सगळ्यामध्ये त्याची काहीच चूक नाही आहे. इराला माझ्या सोबतच राहायचं आहे याबद्दल शंका नाहीये माझ्या मनात. त्यामुळे सगळ्यांनीच ही सिच्युएशन ऍक्सेप्ट करायला हवी असेल तर मैत्रीचंच नातं निर्माण व्हायला हवं आमच्या सगळ्यांमध्ये. त्यासाठी आता काय उपयोग आहे असं गंभीर होऊन? सांगू कुठे आई? कुठे आहे? आत पडली आहे जरा. पण का तू काय एवढी खवळलीस? कारण तुम्ही खवळत नाही आहात ना म्हणून. मस्त संत महंत होऊन त्या आदित्य सामंतला कौटाळून बसलात तुम्ही. बस रे बस सर, बोलूया आपण जरा शांतपणे बोलूया. उगाच अक्रस्ताळेपणा नकोय, कळलं? ज्याच्या हृदयाला चिमटा बसतो ना बाबा, तो अक्रस्ताळेपणाच करतो, कळलं ना? तुम्हाला फक्त त्या मीरा आणि आदित्य सामंतचा पुळका आहे. मला आणि सिद्धांतला या सगळ्यामुळे काय वाटत असेल ह्याचा विचारही तुमच्या डोक्यात येत नसेल, बरोबर ना? फोन तरी केलात का सिद्धांतला? तुम्ही बोलवून का घेत नाही आज सिद्धांतला? हे पण मुळात तुम्हाला या सगळ्याचं टेन्शन आलंय असं वाटतच नाहीये मला. आमची आई आमच्यापासून कोणीतरी हिरावून नेतं याची जाणीव आहे, पण तुमची बायको तुमच्यापासून कोणीतरी हिरावून नेते याची जाणीवच नाहीये. काय बोलतेस, कळतंय का तुला? चांगलंच कळतंय, पण तुम्ही महानतेची पट्टी बांधून बसलात ना डोळ्यावर, तुम्हाला कसं काय दिसेल? आदित्य सामंत हा माणूस काय करू शकतो ना बाबा,
याचा अंदाज नाही आहे तुम्हाला। मी जेव्हा तो येईल तेव्हा वेळ हातातून गेली असेल, लक्षात ठेवा। मीरा, कपड्याचे दोन तीन जोड इथेच राहू दे, म्हणजे कधी येशील तुला राहावंसं वाटलं तर लागतील ना। सगळंच अवघड झालंय। सुशीलाई काय मीरा? नाही काय नाही। मी चहा टाकते, साकेतला हवा होता ना। अगं मग मी नाही, नको तूच कर। आता इथून पुढे सगळं तुलाच करावं लागेल ना। हो कसं सोडून जाऊ मी हे माझं घर? हे माझं घर आहे। नाही पण असं असं रडून चालणार नाही। सगळ्यांच्या सुखासाठी मला कठोर व्हावंच लागेल। फोटो का घेऊन जातेस? इथे शेजारीस तर जाणार आहेस तू आणि आम्ही दोघे तुझ्या जवळच असणार आहोत। तुला वाटेल तेव्हा डायरेक्ट भेटायला येऊ शकतेस तू। मग हा फोटो कशाला हवाय? तसं नाही रे साकेत, पण मग कसं मीरा? तू इतकी शांत आहेस याचा अर्थ तुझ्या मनात नक्कीच काहीतरी वादळ निर्माण होत आहे। काही लपवतेस का तू? नाही रे, मी कशाला काही लपवेन। पण खूप इमोशनल झाले तर मलाच त्रास होईल, म्हणून शांत राहण्याचा प्रयत्न करते फक्त, बाकी काही। Bye.
हे काय तुझा देव आहेच की तिथे मग इथला का घेऊन चाललीस मीरा नक्की काय चाललंय तुझ्या मनात जे तू सांगत नाहीस टेंशन आलं एवढं सिद्धांत फोनच उचलत नाहीये माझा अगं असेल कामात असेल करेल तो कॉल बॅक करेल काय उशिरापर्यंत बसतो ऑफिसमध्ये काम करत माझा फोन घेऊच नाही असं वाटत नसेल ना त्याला रात म्हणजे सानूकडून त्याला कळलं असलं तर तुला असं वाटतंय की सानूने फोन करून कळवलं असेल त्याला मुद्दाम मला खरंच तिचा भरोसा नाही वाटत नाही म्हणजे मी दोष नाही देणार तिला पण शंका बरोबर आहे तुझी पण इरा आपला सिद्धांत सानूपेक्षा खूप जास्त समजून तर आहे का म्हणजे अगदी आपण धरलं की सानूने त्याला कळवलं असेल सांगितलं असेल सगळं तरी तो समजून घेईल आय एम शुअर आणि आपण समजूत काढू ना त्याचे आणि मुळात सानिका त्याला फोन करायला धजावेल असं मला नाही वाटत कारण त्या बाबतीत ती घाबरेल मला थोडीशी तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण खरंच हुरहुर लागून राहिले मला सिद्धांतला हे सगळं कळलं असेल तर काय विचार करत असेल तो इरा त्रास होणारच पर्याय नाही त्याला आणि मग महत्वाची गोष्ट ही आहे की तू ही असं मनामध्ये कुठल्याही प्रकारचं गिल्ट घेऊन वावरण्याचं काही कारण नाहीये मग तू काही पाप केलेलं नाहीये सिरा इकडे 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 बघ इकडे बघ प्रेम केलंयस तू आणि ते पूर्ण नाही झालं आपण ऍक्सेप्ट करायला हवं ते आणि हे बघ तू ही अशी मान खाली घालून घरात वावरलेलं मला अजिबात आवडणार नाही मी आहे ना मी आहे हे बघ जरी सिद्धांत सानू जरी रागावले तरी मी आहे ना अगं तुझ्या लाईफ पार्टनरने जर सगळं समजून घेतलंय बाकीच्यांना रागवण्याचा काय अधिकार हा तर त्यांना थोडस वाईट वाटेल अवघड होईल अवघड वाटेल थोडस ठीक आहे आपण आहोत ना त्यांना कुशीत घ्यायला बाळा बस
जाताना असं रडायचं नसतं. मग जाणारा माणूस लवकर भेटत नाही. बास हिरा, आणि आपलं तर असं नाहीच आहे मुळी. तू कुठे दूर जातेस? इथे जवळच तर आहेस शेजारी. मग त्यात एवढं कशाला रडायचं बरं? मीरा, हे घर काही परक झालंय का तुझ्यासाठी बाळा? हे घर तुझंच आहे आणि तुझंच राहणार आहे. आई, हे बरोबर करत नाही आता तुम्ही. का तिचं सुख हिरावून घेताय तिच्यापासनं? अहो, तिच्या सख्या वडिलांच्या घरी जाते ती, आणि आता तेच तिच्या हक्काचं घर. म्हणजे या घरात सुद्धा आपण तिचं स्वागत करूच, पण आता कितीही झालं तरी तेच तिचं घर आहे. त्यामुळे प्लीज आता रडू वगैरे नका. उलट भलंच होत आहे तिचं. अनाथपणाचा शिक्का कपाळावरून पुसला जातोय तिच्या. त्यामुळे आनंदाने तिला आपण निरोप द्यायला हवा, नाही का? काय ग मीरा? मीरा, ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर लाईफ. मलाही वाईट वाटतंय ग, नाही असं नाही, पण का कोण जाणे, मला ना असं वाटतं की तू शेजारच्या सोसायटीत नाही, कुठेतरी दूर निघून जातेस. झालं तुझं भाषण? साकेतारे एवढा का चढतोयस तू? दूर जाताना मीराचा मूड चांगला ठेवायला हवा एवढी साधी गोष्ट कळत नाही तुला? सल्ल्याबद्दल धन्यवाद. चल मीरा. माझं राज्य सुरू झालं. या, वेलकम. अरे कसा झाला प्रवास? नाही, खूप दुरून आलाय म्हणून विचारतोय. पण खरंच मीरा, तू इथे आलीस खूप छान वाटतंय. आता ही जागा आहे ना, ती घर झाली. आपलं घर. हो बाबा, खरं तर माझ्या मनात आधी विचार यायचा की मी किती कमनशिबी आहे, माझ्या आईबाबांनी मला टाकलं. पण आता असं वाटतं की खरंच किती नशीबवान आहे मी. तीन तीन हक्काची घर आहेत मला. आपलं घर, आईचं घर तरी कुठे परक आहे मला. आणि साकेतचं घर तर माझंच आहे. हो ना साकेत?